मी आपल्याला स्पष्ट सांगतो, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मागं मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो. मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नरखेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती. माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं. निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबिंड आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील. परंतु मित्रांनो, नंतर नंतर दोन वर्ष झाले आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा. म्हणलं राव, जनतेने 5 वर्ष निवडून दिलं आणि 2 वर्षातच राजीनामा द्यायचा? लोक जोड्याने मारतील राव आपल्याला, असं करू नका. काय अडचण काय? नाही, मी कलावंत आहे दादा, माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असतात, चित्रपट असतात, त्याच्यावर परिणाम होतोय दादा. आणि मी मित्रांनो, मी खोटं बोलणार नाही, मी तोंडावर असं समोरासमोर करीन. मी म्हणलं तसं करू नका, दिसायला खराब दिसतंय. आता ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे, ह्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं, कसं शक्य आहे? मला माझी मालिका असते, मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं, मग ते कोण बघणार? माझ्या व्यवसायावर परिणाम झाला, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला, असं त्यांचे शब्द होते. मी तरी त्यांना म्हणालो, बाकीचे सगळे म्हणायचे अजी तूच आणलंय त्यांना, आता तूच त्यांना समजून सांग, तूच त्यांना समजून सांग. मित्रांनो, असं कसं बसं करत करत ते तर मागाशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या 4 वर्षामध्ये किती आले काय आले. खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आहे. आम्ही राजकारणी लोक काय करतो, एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची. खोटं नाही सांगत, तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून येतात. काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंदा उभा राहतो. काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे? राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ? एवढे नटी पण उभे राहते, नट पण उभे राहतात. आणि का? एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर म्हणले नाही राव हे आपलं काम नाही, राजीनामा दिलं सोडून. मित्रांनो, शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का? थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला याला चांगला दिसायला विसायला पिळबिळ मशावर मारला की काय दिसतंय राजबंडागडी आणि ते आपण देतो बटणं दाबतो. त्याच्यात आमच्याही चुका आहेत, आम्हालाही आम्ही काही अंतर्मनी नाही आहे. एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना. तसं आपलं झालं आहे. आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले 19 तारखेला, म्हटलं का हो डॉक्टर, मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचा आणि आता परत दण ठोपटले. नाही म्हणले दादा, जरा वाटायला लागलं परत उभं राहू. अरे असं कसं चाले? नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली यातील एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसद रत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं त्यांचे प्रश्न हिरिरीनं मांडत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसद रत्न पुरस्कार हा मला मिळालेला आहे. राहता राहिला प्रश्न, मी राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात, परंतु जर मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का? मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर हे आवर्जून नमूद करेन की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी
म्हणून हिणवता, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे, हेही आपण रेकॉर्ड तपासून पाहू शकता. पुढचा मुद्दा येतो त्यामध्ये मला असं वाटतं की दादा असं म्हणाले की असा उमेदवार देऊन आम्ही चूक केली. मला वाटतं की हा प्रश्न पडतो की ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना, कारण ही चूक ज्या आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे म्हणून आपण पुन्हा भूमिका बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेला आहात, या आमदारांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं जी शिवस्वराज्य यात्रा निघाली होती ती तुम्ही चूक केलेला हा आज तुम्हाला वाटत असेल तर हा माणूसच त्या शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना असेल ती राबवणं असेल हे सगळं तो करत होता. विधानसभेच्या प्रचारासाठी सुद्धा आपण एकत्र होतो. इतकंच नाही तर आपली राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू झाल्यानंतरही ही शिवस्वराज्य यात्रा माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या साथीनं आम्ही पूर्ण केली आणि आपणच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर याविषयी कौतुक सुद्धा केलं. त्यामुळे मला वाटतं की केवळ भूमिका बदलली म्हणून ही भाषा बदलते आहे का हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि जर ही खरोखर चूक असेल तर मला असं वाटतं की अजितदादांचं पहिलं विधान हे शिरूर लोकसभेला साधारण महायुतीकडून कोण उमेदवार असणार आहे याविषयीचं इंडिकेशन आहे, कारण दिल्लीतल्या वर्तुळामध्ये ही चर्चा सतत कानावर येते की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये समोर कोणीतरी सेलिब्रिटी उमेदवार महायुतीकडून असणार आहे आणि त्यामुळे जे महायुतीकडून सगळे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या एकूण उमेदवारी मिळण्याच्याच गोष्टीवर एक संभ्रम तयार होतो. पुढची एक महत्वाची बाब मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की देशात माननीय पंतप्रधान यांचीच हवा आहे हे जे परसेप्शन करण्याचा जो प्रयत्न होतोय, मला वाटतं कालची पाटणा इथं झालेली इंडिया आघाडीची सभा जर आपण पाहिली असेल तब्बल 15 लाखाचा जनसमुदाय या सभेसाठी होता आणि भारतीय जनता पक्षानं पहिली यादी जाहीर केल्यानंतर काही त्यांच्या नेत्यांनी राजकीय निवृत्ती घोषित केली आहे. गौतम गंभीर असतील, त्यानंतर आसनसोलमधून ज्यांना उमेदवारी असेल ते असतील, या सर्वांनी आपली तिकीटं परत केलेली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये सर्व काही आलबेल आहे असं जे चित्र आपण सांगता आहात त्यामध्ये कितपत तथ्य हे एकदा आपण तपासून पाहू. आणि सत्यशेवटी खरं तर मी या आधीपर्यंत सगळे संकेत पाळले, खासगीत झालेल्या गोष्टी न जाहीर करण्याचा जो एक अलिखित संकेत असतो तो मी कायम पाळला, परंतु आपण वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल तर मी नम्रपणे आपल्याला एकच प्रश्न विचारू इच्छितो की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग 10-10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय, लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय. त्यामुळे मी नम्रपणे एवढंच सांगू इच्छितो की मला जी आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केलाय. मी माझी संसदेतली जी काही कामगिरी आहे ती त्याचा संपूर्णपणे लेखाजोखा हा पब्लिक डोमेनमध्ये आहे तो आपण पाहू शकता आणि त्यामुळेच मी ठामपणे सांगतो की जी भूमिका मी घेतली त्या भूमिकेवर मी कायम आहे, मी कायम राहीन. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न हिरिरीनं मांडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध.